Hello everyone, my name is Aishwarya Sabre and today we are going to discuss about polygon filling. Polygon filling algorithms fill the background of polygons. Polygon काय आहे आपण बघितलं आहे तर polygon काय आहे एक क्लोज फिगर आहे. Polygon is a closed figure जी कशाने बनली जाते स्ट्रेट लाईन्सनी बनली जाते. ठीक आहे, मिनिमम किती स्ट्रेट लाईन्स एकमेकांना कनेक्ट केल्या की polygon फॉर्म होतो? मिनिमम 3 स्ट्रेट लाईन्स कनेक्ट केल्या की polygon फॉर्म होतो. पॉलिगॉनचे जे बाउंड्रीज असतात त्याच्या ज्या लाईन्सला काय म्हटलं जातं? एजेस म्हटलं जातं. जर तिथं त्या लाईन कनेक्ट होतात त्या ज्या पॉईंटला काय म्हटलं जातं? एजेस म्हटलं जातं. तर आता हे पॉलिगॉनच्या बॅकग्राऊंडला जर तुम्हाला कलर फील करायचा असेल तर त्याला मेथड आहे. ते मेथडला काय म्हटलं जातं? पॉलिगॉन फिलिंग. तर पॉलिगॉन फिलिंगसाठी आपल्याकडं वेगवेगळे अल्गोरिदम्स आहेत. तर फर्स्ट आहे सीड फिल अल्गोरिदम. सीड फिल अल्गोरिदम तर काय आहे? सीड फिल अल्गोरिदम स्कॅनलाईन अल्गोरिदम फिल्स द विजिबल स्पॅन ऑन ईच स्कॅनलाईन. स्कॅनलाईन फिल अल्गोरिदममध्ये काय केलं जातं? जो काही विजिबल आपल्याला जो काही दिसतोय बॅक पॉलिगॉनच्या इनसाईडची जेवढी काही विजिबल पॉईंट्स आपल्याला पिक्सेल्स दिसतात आहे तिथे काय केलं जातं? कलर फिल केला जातो. सीड फिल अल्गोरिदम काय करतं? इट सिलेक्ट्स इंटेरियर पिक्सेल ऑफ द पॉलिगॉन ॲज अ सीड अँड ग्रो ग्रॅज्युअली. पॉलिगॉनमधला कोणताही एक इंटेरियर पिक्सेल कन्सिडर केला जातो ॲज अ सीड आणि त्याचा यूज करून फोर वे कनेक्टिव्हिटी किंवा एट वे कनेक्टिव्हिटीचा यूज करून काय केलं जातं? तुमचा पॉलिगॉन कलरनी फील केला जातो. अल्गोरिदम्स एक्झामाइन्स द नेबर्स ऑफ ईच पिक्सेल इफ इट इज नॉट फिल्ड विथ स्पेसिफाईड कलर ऑर बाउंड्री कलर देन फिल इट विथ द गिवन कलर. अल्गोरिदम कसं वर्क होतं? ते काय करतं? सीड कलर आहे त्याच्या नेबरचा पिक्सेल काय केला जातो? चेक केला जातो. जर तो जो काही पिक्सेल आहे तो स्पेसिफाईड कलर तुम्ही जो काही स्पेसिफाय केला आहे त्या कलरनी फिल केलेला नसेल किंवा त्याचा जो काही पॉलिगॉनच्या ज्या बाउंड्रीचा कलर आहे त्या बाउंड्रीच्या कलरनी पण जर फिल केलेला नसेल तर तो जो काही पिक्सेल आहे तो एका जो गिवन कलर तुम्हाला तुम्ही मेन्शन करणार आहात आधी देणार आहात त्यांनी काय केला जातो? तिथे फिल केला जातो. दिस प्रोसेस इज रिकर्सिवली कॉल्ड अंटील ऑल इंटेरियर पिक्सेल्स आर फिल्ड विथ द स्पेसिफाईड कलर. ही प्रोसेस तोपर्यंत कंटिन्यू होते जोपर्यंत तुमचा जो पॉलिगॉन आहे तो पूर्णपणे कलरनी फिल केला जात नाही. जो पॉलिगॉनचा बॅकग्राऊंड पूर्णपणे कलरनी फिल होत नाही तोपर्यंत. देअर आर टू अप्रोचेस ऑफ द सीड फिल अल्गोरिदम. सीड फिल अल्गोरिदमचे देअर आर टू अप्रोचेस ऑफ द सीड फिल अल्गोरिदम. सीड फिल अल्गोरिदमचे टू अप्रोच आहे. फर्स्ट आहे बाउंड्री फिल अल्गोरिदम अँड सेकंड आहे फ्लड फिल अल्गोरिदम. फर्स्ट आहे बाउंड्री फिल तर सेकंड आहे फ्लड फिल. तर बाउंड्री फिल अल्गोरिदम काय आहे? बाउंड्री फिल अल्गोरिदम स्टार्ट्स विथ सम इंटेरियर पिक्सेल ऑफ पॉलिगॉन कॉल सीड पिक्सेल. सीड पिक्सेल म्हणजे काय? तुमचा पॉलिगॉन आहे, पॉलिगॉनमधला कोणताही एक इनसाईड पॉईंट आहे त्याला कन्सिडर केलं जातं फर्स्ट कशासाठी? कलर करण्यासाठी. तर त्या पिक्सेलला काय म्हटलं जातं? सीड पिक्सेल म्हटलं जातं. अँड कीप फिलिंग नेबर पिक्सेल्स इन आउटवर्ड डायरेक्शन. आउटवर्ड डायरेक्शननी काय केलं जातं? कलर फिल केलं जातं. नेबर पिक्सेल असं चेक करत आउटवर्ड डायरेक्शननी जो गिवन कलर असणार आहे तो काय केला जातो? फिल केला जातो पूर्ण पॉलिगॉनमध्ये. बाउंड्री फिल अल्गोरिदम स्टार्ट्स विथ इंटेरियर पॉईंट एक्स वाय कॉमा फिल कलर अँड बाउंड्री कलर. हा जो पॉईंट एक्स वाय आहे म्हणजेच हा कोणता पॉईंट झाला? तुमचा सीड पिक्सेलचा पॉईंट झाला. दिस अप्रोच रिट्राइव्स द कलर ऑफ द करंट पिक्सेल अँड कम्पेअर्स इट विथ फिल कलर अँड बाउंड्री कलर. हे अप्रोच काय करतो? रिट्राइव द कलर ऑफ द करंट पिक्सेल. करंट पिक्सेलचा कलर कोणता आहे ते चेक करतो. सपोज त्यांनी एक एक्स आणि वाय ह्या कॉर्डिनेटच्या जागेवर तो गेला तिथल्या पिक्सेलचं त्यांनी कलर पहिले काय करणार आहे? तो
चेक करणार आहे की तो जो कलर आहे तो कसा, त्याला कोणता कलर आहे, तो कलर नंतर कंपेयर करतो की तो फिल कलर सारखा कलर आहे की बाउंड्री कलर सारखा कलर आहे. जर फिल कलर सारखा कलर असेल तो नेबर पिक्सेलकडे जातो, किंवा जर बाउंड्री कलर सारखा कलर असेल तर तो नेबर पिक्सेलकडे जातो. पण जर दोन्ही सारखा कलर नसेल तर तो काय करतो, इफ द कलर ऑफ द करंट पिक्सेल इज नायदर फिल कलर नॉर बाउंड्री कलर देन फिल इट विथ द फिल कलर अँड मेक रिकर्सिव कॉल. जर तो कलर जो असणार आहे तो रिट्राय केला आहे तो फिल कलरही नाही आहे आणि बाउंड्री कलर सारखा पण कलर जर नसेल दिसत तर तिथे कोणता कलर फिल केला जातो, फिल कलर हा तिथे दिला जातो. आणि त्याच पद्धतीने फोर वे कनेक्टिव्हिटीचा यूज करून किंवा एट वे कनेक्टिव्हिटीचा यूज करून तिथे नेबरिंग पिक्सेल पण काय केले जातात, कलरनी फिल केले जातात. रिकर्सिव्हली दिस अल्गोरिदम चेक्स ऑल पिक्सेल्स इन गिव्हन पॉलिगॉन अँड फिल देम इफ नॉट ऑलरेडी फिल्ड. जोपर्यंत पॉलिगॉन पूर्णपणे फिल होत नाही तोपर्यंत ही मेथड रिकर्सिव्हली कॉल केली जाते. आणि एखादा पिक्सेल जर फिल नसेल केलेला तर तो फिल कलरनी फिल केला जातो. आता त्याचं अल्गोरिदम काय आहे बघा, हे अल्गोरिदम महत्त्वाचं आहे. अल्गोरिदम लिहिलं आहे आपण. अल्गोरिदमला नाव काय दिलं आहे, बाउंड्री फिल एक्स कॉमा वाय कॉमा फिल कलर कॉमा बाउंड्री कलर. बाउंड्री फिल हे काय झालं आहे तुमच्या अल्गोरिदमचं नाव झालं आहे, त्याचे व्हेरिएबल आहे एक्स कॉमा वाय. हे कशाचे कॉर्डिनेट्स असणार आहे, तुमच्या सीड पिक्सेलचे कॉर्डिनेट्स आहे. फिल कलर म्हणजे तुम्हाला, फिल कलर म्हणजे कोणता कलर, जो कोणता कलर तुम्हाला तुमच्या पॉलिगॉनच्या इनसाइड फिल करायचा आहे, पूर्ण त्या रंगाने त्या पॉलिगॉनला रंगवायचा आहे, तो कलर म्हणजे कोणता झाला तुमचा, फिल कलर. आणि बाउंड्री कलर, बाउंड्री कलर म्हणजे कोणता कलर झाला, तुमच्या पॉलिगॉनची जी बाउंड्री असणार आहे तिचा जो कलर असणार आहे तो कलर कोणता झाला, बाउंड्री कलर. मग काय होणार आहे, पहिले करंट, करंट जो काय, करंट म्हणजे काय, करंट पिक्सेल जो असणार आहे त्या पिक्सेलचा करंट कलर म्हणजे त्या वेळेला कोणता कलर आहे हे चेक करणार आहे. तर ते चेक करण्यासाठी काय केलं जातं, गेट कलर एक्स कॉमा वाय, म्हणजे एक्स आणि वाय ह्या कोऑर्डिनेटला जो पिक्सेल आहे या पिक्सेलचा जो कलर आहे तो काय केला जातो, रिट्राईव्ह केला जातो. जर तो कलर, मग तो चेक केला जातो इफ कंडिशन यूज केली जाते. काय चेक केला जातो, जो कलर आला आपल्याला भेटला आहे आपण इथं रिट्राईव्ह केला आहे तो कलर फिल कलर सारखा आहे का, नाही आहे. आणि अजून काय चेक केलं जातं, तो बाउंड्री कलर सारखा आहे का, नाही आहे. आणि जर दोन्ही तो ना फिल कलर सारखा असेल आणि नाही बाउंड्री कलर, म्हणजे दोन्ही पण कलर नाही आहे, फिल कलर पण नाही आणि बाउंड्री कलर पण नाही आहे, मग काय केलं जातं, तिथं काय केलं जातं, पुट पिक्सेल, तिथे फिल कलर दिला जातो जो तुम्हाला जो कलर तुम्हाला तुमच्या पॉलिगॉनच्या बॅकग्राऊंडला कलर करण्यासाठी यूज होणार आहे तो कलर इथे फिल केला जातो एक्स आणि वाय या लोकेशनला. अशाच पद्धतीने इथे आपण कशाचा यूज केला आहे, फोर वे कनेक्टिव्हिटीचा यूज केला आहे. फोर वे कनेक्टिव्हिटीचा यूज करून त्याचे नेबरिंग पिक्सेल्स जे असतात ते पण काय केले जातात, इथं कलरनी फिल केले जातात. आणि इथे तुमचं अल्गोरिदम काय होतं, स्टॉप होतं. पुन्हा एकदा सांगते, अल्गोरिदम आहे, अल्गोरिदमचं नाव आहे बाउंड्री फिल अल्गोरिदम. बाउंड्री फिल अल्गोरिदममध्ये काय होतं, काय काय व्हेरिएबल्स आहे आपल्याकडे, एक्स कॉमा वाय कॉमा फिल कलर कॉमा बाउंड्री कलर. फिल कलर म्हणजे जो कलर तुम्हाला तुमच्या पॉलिगॉनमध्ये भरायचा आहे तो कलर. बाउंड्री कलर म्हणजे पॉलिगॉनचा बाउंड्री कलर. एक्स आणि वाय हा तुमचे सीड पिक्सेलचे कॉर्डिनेट्स आहे. पहिले काय करणार आहे तुम्ही, एक्स आणि वाय या पिक्सेलला जे काही कलर आहे तो रिट्राईव्ह करणार आहे कशामध्ये, करंट या व्हेरिएबलमध्ये. मग इफ कंडिशन टाकून करंट ह्या व्हेरिएबलची जी काही व्हॅल्यू आली आहे ती फिल कलर सारखी आहे का ते चेक करणार आहात आणि बाउंड्री कलर सारखी आहे का ते चेक करणार आहात. जर तो कलर फिल कलर सारखा पण नसेल आणि बाउंड्री कलर सारखा पण नसेल तर काय करणार आहात, त्या कोऑर्डिनेट्सला जो पिक्सेल आहे त्याला काय केला जातो,
फिल कलर जो तुम्ही ऑलरेडी डिसाइड केलेला आहे तो कलर तिथे काय केला जातो, फिल केला जातो। त्याचप्रमाणे त्या सीड पिक्सेलचे जे फोर कनेक्टिव्हिटीचा यूज करून त्याचे जे नेबर्स असणार आहेत त्यांना पण तो कलर काय केला जातो, ह्याच मेथडचा यूज करून कलर केला जातो। तर ही कोणतं अल्गोरिदम झालं तुमचं, बाउंड्री फिल अल्गोरिदम। आता आपण इथे मगापासून बघतो आहे फोर वे कनेक्टिव्हिटी, एट वे कनेक्टिव्हिटी, तर हे काय आहे पिक्सेल कनेक्टिव्हिटी। काय आहे पिक्सेल कनेक्टिव्हिटी? पिक्सेल इज कॉल्ड फोर कनेक्टेड इफ इट हॅज फोर नेबर्स अँड पिक्सेल इज कॉल्ड एट कनेक्टेड इफ इट हॅज एट नेबर्स। हा तुमचा काय झाला, सपोज सीड पिक्सेल झाला आणि त्याच्यानंतर हा पिक्सेल कलर केला जातो महा 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 आणि एट म्हणजे ह्याला किती झाले, किती नेबर्स ह्याला, वन टू थ्री आणि फोर, म्हणून हा कसा झाला फोर कनेक्टेड, म्हणजे ह्याची कनेक्टिव्हिटी काय झाली फोर वे कनेक्टिव्हिटी। आणि ह्याला किती पिक्सेल्स आहे नेबर्स, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट, मग हा किती झाला एट वे कनेक्टेड झाला। ही झाली पिक्सेलची कनेक्टिव्हिटी, म्हणजे जो तुमचा सीड पिक्सेल आहे ह्याचा कलर केल्यानंतर हा मग कुठे जाईल, इथे जाईल, मग हा पिक्सेल कलर करेल, हा झाल्यानंतर हा, हा झाल्यानंतर हा, हा झाल्यानंतर हा, अशा पद्धतीने नंतर मग ह्याचा नेबर, ह्याचा नेबर जो काही असेल, अशा पद्धतीने सगळे पिक्सेल कसे काय केले जातात, कलर केले जातात पॉलिगॉनचे। हे झालं बाउंड्री फिल अल्गोरिदम। थँक्यू।